भाजप खासदारांची टोकाची भाषा असताना मनसेकडून त्याला प्रत्युत्तर का दिलं? टोकाची भाषा आम्हालाही बोलता येते, त्यांनाही बोलता येते, सगळ्यांना बोलता येते, पण टोकाची भाषा कधी बोलायला पाहिजे त्याचा विचार करावा लागतं. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आता 3 सभा झालेल्या आहेत. गुढीपाडव्याची सभा झाली, ठाण्याची सभा झाली आणि संभाजीनगरची सभा झाली. त्याच्यामुळे राज्यामधले जे काही एकंदरीत वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि त्या विषयावरती पण बरीचशी चर्चा झाली. आणि शिवाय आता परत अयोध्येचा दौरा आहे, हा विषय पण होता, त्याच्यामुळे ह्या विषयावरती सांगोपांग आता चर्चा झाली आणि त्यानंतर पुन्हा आम्ही एकदा भेटणार आहोत आणि त्याच्यावरती सविस्तर आमच्या साहेबांच्या निर्देश काय ते देणार आहेत आम्हाला. पण भाजपचे खासदार ज्या पद्धतीने विरोध करतात आहे आक्रमक पद्धतीने, तिथे आता त्यांनी आज मोठ्या संख्येने लोकांना बोलावलं देखील आणि 5 तारखेला कुठल्याही पद्धतीने विरोध करणार अशी त्यांची ठाम भूमिका आहे, यावरती मनसेचं काय म्हणणं आहे? त्यांची भूमिका ठाम जरी असली तरी साहेबांनी दौरा आपला जाहीर केलेला आहे, त्या दौऱ्याविषयी सुद्धा आमची आता चर्चा विनिमय होईल आणि त्याच्यानंतर मग साहेब बोलतील. माफी मागावी असं वारंवार उल्लेख केला जातो. मला एवढंच कळतं की ब्रिजभूषण शरण सिंग जे काही खासदार आहेत ते खासदार त्यांची भावना जी काय व्यक्त करायची व्यक्त करतायत, त्याच्यावरती मला असं वाटतं की पक्षप्रमुख म्हणून साहेब स्वतः बोलतीलच, साहेब स्वतः बोलतीलच. आणि ब्रिजभूषण एकटे बोलतायत याचा अर्थ काही अख्खा उत्तर प्रदेश बोलतो अशाचा भाग नाही, किंवा अख्खा उत्तर प्रदेशमधली जी काही जनता आहे ती बोलते अशाचा भाग नाही. पण ठीक आहे, त्यांनी त्यांची भावना बोलून दाखवलेली, आमचं काय म्हणणं नाही त्याच्यावर. नेते म्हणून माझी भूमिका असायचं कारण नाही. पक्षाची भूमिका ही जी असते ती पक्षाची भूमिकाच मला बोलावी लागते. नेते म्हणून मला वैयक्तिक मत नसतं आणि त्याच्यामुळे जाण्याचा निर्णय आमचा झालेला आहे तो आहे, त्याच्यावरती आम्ही परत बसतोय. बुकिंग बिकिंग अमुक तमुक ते सगळं आमचं व्यवस्थित चालू आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यावरती लवकर तुम्हाला आम्हाला काय सांगायचं सांगू. चुहा म्हटलं जात आहे किंवा लाशे बिछा देंगे, दो दो हात करने के लिए हम तयार आहे. पहिली एक गोष्ट घ्या, विरोध करायचा की नाही करायचा हा नंतरचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे की आमचा आता जायचं निश्चित झालेलं आहे. एकदा तो जायचं निश्चित तारीख आमची 5 तारीख नक्की ठरलेली आहे. ती झाल्यानंतर तिकडच्या राज्यातील लोकांशी आम्ही बोलतोय, सिक्युरिटी बिक्युरिटीची सगळी व्यवस्था आहे, या सगळ्या गोष्टींचा एकदा सांगोपांग चर्चा झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कधी टीका झाली तर मनसेचे सर्वसामान्य कार्यकर्ते देखील आक्रमक पद्धतीने प्रत्युत्तर देताना पाहायला मिळाले. भाजप खासदारांची टोकाची भाषा असताना मनसेकडून त्याला प्रत्युत्तर का दिलं? टोकाची भाषा आम्हालाही बोलता येते, त्यांनाही बोलता येते, सगळ्यांना बोलता येते, पण टोकाची भाषा कधी बोलायला पाहिजे त्याचा विचार करावा लागतं. एखाद्या टोकाच्या भाषेमुळे जर कोणाचा फायदा होणार असेल, तोटा होणार असेल, हाही विचार करायला लागतो. एकदम टोकाची भूमिका अशी घेऊन चालत नाही. एक त्यांनी काय मारली म्हणून मी वासरू मारणार नाही ना, मलाही विचार करावा लागतो. सर, पण एकीकडे आपण जर बघितलं तर तुमच्या दौऱ्यासंदर्भात योगी अत्यंत सकारात्मक आहे, त्यांच्याकडनं स्वागत तुमच्या दौऱ्यासंदर्भात केलं जाईल अशा प्रकारची वातावरण. मला आनंद आहे एका गोष्टीचा, त्यांचेच खासदार अशा प्रकारचं वक्तव्य करतायत हा विरोधाभास किंवा भाजप नेत्यांनी समज द्यावा असं वाटत नाही का तुम्हाला? मला असं वाटतं तो त्यांचा अंतर्गत विषय, त्याच्या विषयावरती ते बोलतील. मला एका गोष्टीचा आनंद या गोष्टीचा आहे की आता सगळी लोक जागी झालेली आहेत, सगळे हनुमान चालीसा बोलायला लागलेत, सगळे देवळात जायला लागलेत, भगवा झेंडा फिरवायला लागलेले आहेत, आता अयोध्येमध्ये एक एक जायला लागलेत. कालच मला वाटतं पवार साहेब पण बोलले, त्यांचा नातूही अयोध्येला जाऊन आला. आज मी वर्तमानपत्राला वाचलं की आता नाना पटोले पण अयोध्येला चाललेले आहेत, आता सन्माननीय आदित्य ठाकरे पण अयोध्येला चाललेले आहेत. आदरणीय गोष्ट आहे. राज साहेबांनी फक्त 2-3 सभा घेतल्या, त्या सभेनंतर जर हिंदुत्वाचा देवाची एवढी सगळ्यांना आता दर्शन घ्यायची उत्सुकता लागले तर त्याचा आम्हाला निश्चितपणे आनंद आहे. खऱ्या हिंदुत्वाचा जर तुम्हाला हे ऐकायचं असेल तर 14 तारखेला अशा प्रकारचे बॅनर लागले, नकलचे सावधान अशा प्रकारचे बॅनर लागलेले आहे. पाहू ना, लोकांना कळतं असली कोण आहे नकली कोण आहे हे सांगायची गरज नाही. हिंदुत्वाचा वारसदार कोण आहे हेही लोकांना माहिती आहे, त्याच्यामुळे पाहू काय होते. बाळासाहेबांचा फोटो अजूनही बॅनर वर दिसतोय, बाकी कुणाचे फोटो नाही, फक्त बाळासाहेबांच्या फोटोचा. तो त्याच्याशिवाय पर्याय नाही ना दुसरा, साहेबच सर्व आहेत ना, साहेबांच्याच नावाने सगळं चाललंय, बाकी काय. राज ठाकरे साहेबांनी स्वतःच जे काय स्थान आहे तो निर्माण केलंय समाजामध्ये. ठीक आहे, यश अपयश येत असतं जात असतं, त्यांनी स्थान तर निर्माण केलंय, ते तुम्हाला नाकारून चालेल का? ते नाकारून चालणारच नाही. सर, एक प्रश्न असा होता की योगी सरकार मुंबईमध्ये कार्यालय उघडतंय, उत्तर प्रदेशमधले जे कामगार असतील लोक असतील त्यांच्या वेलफेअरसाठी, याकडे कसं बघतं आपण? मला असं वाटतं की त्यांनी उघडलं तर अडचण काय? तुम्हाला कल्पना आहे की अयोध्येमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ऑफिस उघडले, ते अयोध्येमध्ये प्रॉपर
कोणातरी अयोध्येला पाठवणे ते उघडले की नाही ते माहिती घ्या. आता तिकडे अयोध्येमध्ये नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ऑफिस उघडलेलं आहे. ऑफिशियली तिथे लोक बसतात, तिकडे कार्यकर्ते तयार होतात. आम्ही तर कोण गेलोय पण नाही, त्यांना भेटलोय पण नाही, पण कार्यकर्त्यांची मागणी आलेली आहे तिकडून. आता मनसे देशपातळीवर काम नाही करत, आम्हाला बॉर्डर आम्ही घालून घेतलेली आहे, पण लोकांची आता मागणी आलेली आहे. मला असं वाटतं एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर एकंदरीत भोंग्याच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचा बराचसा निर्णय आता जो झालेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी पोलीस दल पण करायचा प्रयत्न करत आहेत. त्याप्रमाणे कारवाई सुरू झालेल्या आहेत. काल परवाकडे पण घाटकोपरा झालं, सही करा. आणि भोग्यांचा आवाज कमी झाला, त्यांची मदनपुऱ्याला त्या समाजाची सगळ्या मुला मौलवींची मीटिंग झाली. त्या मीटिंगचे माझं सगळं डिटेल आहे ते तुम्हाला देतो, कोणते कोणते मुला मौलवी बोलले. आणि त्याच्यामुळे भोग्यांच्या विषयी अत्यंत सकारात्मक अशी सगळी पावलं पडत आहेत. पुढचं लक्षात पुढचं आंदोलन ते अजून ठरवलेलं नाही, ठरवल्यावर पहिलं तुम्हाला सांगणार आम्ही.